सेकंड इयर मधील इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयातील एमसीक्यू क्वेश्चन सीरीज मधील आज आपण रिवेट या टॉपिकवर क्वेश्चन बघणार आहोत। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। नमस्कार, मी अनुराग अशोक माने, एस सर ड्रॉइंग करता या आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनेलवर आपण सर्वांचं स्वागत करत आहे। ज्याप्रमाणे मग सांगितल्याप्रमाणे रिवेट या टॉपिकवर एमसीक्यू क्वेश्चन बघूयात। त्यामधील पहिला क्वेश्चन, द नेसेसरी डायमीटर ऑफ थिकनेस ऑफ प्लेट इज, म्हणजे क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, टी थिकनेस असणाऱ्या प्लेटचा डायमीटर किती असतो। ऑप्शन ए डी इज इक्वल टू 6 × √t, डी बरोबर 6 × √t, ऑप्शन बी डी बरोबर 4 × √t, ऑप्शन सी डी बरोबर 6 × √2t, ऑप्शन डी डी बरोबर 4 × √2t। तर ज्यावेळेस रिवेट हा टॉपिक चालू होतो त्यावेळेस आपल्याला लॅब जॉईंटचे दोन टाईप माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याचे फॉर्म्युले चेन टाईप आणि झिगझॅग टाईप। तर ह्याचे चेन टाईपवरील हा क्वेश्चन आहे, त्यामध्ये डी हा क्वेश्चन डीचा त्यांनी फॉर्म्युला विचारलेला आहे कशाच्या स्वरूपात, थिकनेसच्या स्वरूपात। तर ऑप्शन ए हा बरोबर आहे, डी बरोबर 6 × √d। ह्याचे अजून बाकीचे फॉर्म्युले आहेत ते ह्याप्रमाणे, प्लेटचा थिकनेस आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो टी, त्या टी वरून हे बाकीचे फॉर्म्युले आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात। त्यामधील पहिला रिवेट डायमीटर, आपल्याला क्वेश्चन हाच विचारलेला आहे रिवेट डायमीटर, डी इज इक्वल टू 6 × √t, टीची व्हॅल्यू दिलेली असती ती व्हॅल्यू इथं पुट करायची, त्याच्यावरनं रिवेटचा डायमीटर निघतो। पिच पी बरोबर 3 × d, ह्या टी वरून आपल्याला डी भेटला, ह्या डीची व्हॅल्यू इथं पुट केली की पिच मिळून जाईल। मार्जिन एम बरोबर 1.5 d, ह्या डीची व्हॅल्यू इथं पुट करणे आणि मार्जिनची व्हॅल्यू काढणे। रो पिच म्हणजेच पी आर इज इक्वल टू 2d + 6, डी वरनं डीची व्हॅल्यू इथं टाकली की पी आर हा निघून जातो। तर आता आपल्याला क्वेश्चन होता याचा, येणारे क्वेश्चन ह्याचे पण येऊ शकतात, तर हा हे फॉर्म्युले पाठच करावे लागतील। तर पी आर तसेच यम तसेच पी हे का असतात ते बघूयात। कॅपिटल सॉरी डी हा हे टी हित दिलेला असतो, ह्या प्लेटचा थिकनेस टी, क्वेश्चन मध्ये टी दिलेला असतो, त्याच्यावरनं रिवेटचा डायमीटर हा डायमीटर कॅल्क्युलेट केला जातो। त्याच्यानंतर पी म्हणजे काय, पिच, ज्यावेळेस दोन रिवेट मधील जो काही गॅप असतो, हा एक रिवेट आणि हा एक रिवेट, ह्या दोघांमधील जो काही गॅप असतो तो पी असतो म्हणजेच पिच। नंतर जे दोन रिवेट मधील हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं, दोन रिवेट मधील हॉरिझॉन्टल डिस्टन्स, त्याला म्हणायचं पी आर रो पिच। आणि रिवेटच्या सेंटर मधून ज्या ठिकाणी आपली प्लेट एंड होते तो असतो यम, यम फॉर मार्जिन। ह्याचे जे काही फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवावे लागतील, 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो। नेक्स्ट क्वेश्चन, इन ए लॅब जॉईंट इफ प्लेट आर कनेक्टेड टू इच अदर वेन जॉईंट इज मेड विथ ओनली वन रो ऑफ रिवेट देन इट इज कॉल्ड डबल रिवेटेड लॅब जॉईंट। क्वेश्चन काय म्हणतो, लॅब जॉईंट मधील जे काही प्लेट एकमेकांना कनेक्ट करायच्या आहेत किंवा जॉईंट करायच्या आहेत त्यामध्ये रिवेटचा रो हा एकच असतो, एका रोनेच फक्त कनेक्ट केले जातात, त्या जॉईंटला डबल रिवेटेड लॅब जॉईंट असं म्हणतात। ऑप्शन ए ट्रू, ऑप्शन बी फॉल्स। तर उत्तर चुकीच म्हणजे आन्सर बी फॉल्स। ज्यावेळेस डबल रिवेटेड लॅब जॉईंट असतो त्यावेळेस रो दोन असतात। ह्या डायग्राममध्ये पहा, हा डबल रिवेटेड लॅब जॉईंट चेन टाईप आहे, ऑप्शन बी। नेक्स्ट, विड्थ ऑफ ओव्हरलॅप ऑफ शीट इज इक्वल टू --, व्हेन डी इज द डायमीटर ऑफ रिवेट इन केस ऑफ सिंगल रिवेटेड लॅब जॉईंट।
ह्यामध्ये काय विचारलेलं आहे, सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट मधील विड्थ किंवा एल चा फॉर्म्युला काय आहे, कशाच्या स्वरूपात, डी डायमीटर ऑफ रिवेटचा, ऑप्शन ए 2D, ऑप्शन बी 3D, ऑप्शन सी 4D, ऑप्शन डी 5D. एल म्हणजे विड्थ असेल किंवा टोटल लेंथ असेल, एल इज इक्वल टू 3D असतो, लक्षात ठेवा एल इज इक्वल टू 3D. नेक्स्ट, ए रिवेटेड जॉईंट इज ए, रिवेटेड जॉईंट हा कसा असतो, ऑप्शन ए टेम्पररी जॉईंट म्हणजे तो तात्पुरत्या स्वरूपाचा जॉईंट असतो, ऑप्शन बी परमनंट जॉईंट कायमस्वरूपी जॉईंट असतो, ऑप्शन सी टेम्पररी ॲज वेल ॲज परमनंट, टेम्पररी पण असतो आणि परमनंट पण असतो, ऑप्शन डी नन. तर रिवेट, एकदा रिवेटिंग केली की तो परत निघू शकत नाही, म्हणून तो कोणता असतो, परमनंट जॉईंट, ऑप्शन बी. ए रिवेट जॉईंट इज ए, रिवेट जॉईंट हा कसा असतो, ऑप्शन ए चिपर जॉईंट स्वस्त, ऑप्शन बी कॉस्टली त्याची कॉस्ट जास्त असते, ऑप्शन सी मीडियम कॉस्ट जॉईंट मध्यम कॉस्टचा, ऑप्शन डी नन, रिवेट जॉईंटची कॉस्ट जास्त असते, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, ए रिवेटेड जॉईंट इज यूज्ड इन ए, रिवेटेड जॉईंट हा कुठे यूज केला जातो, ऑप्शन ए प्रेशर वेसल, ऑप्शन बी पाईप, ऑप्शन सी स्ट्रक्चर, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर रिवेटेड जॉईंट हा पाईपमध्ये नसतो, पाईपला जॉईंट केलेला नसतो, ज्या ठिकाणी दोन प्लेट एकमेकांना जॉईंट करायचे असतात त्यांना काय म्हणतात, स्ट्रक्चर, ऑप्शन सी. रिवेट नॉमिनल पिच इज, रिवेटचा नॉमिनल पिच काय असतो, रिवेटचा नॉमिनल पिच काय असतो, मग अशी दाखवल्याप्रमाणे रिवेटचे फॉर्म्युले, त्यामधील पी काय विचारलेलं आहे, पी, पी फॉर पिच, ऑप्शन ए 2D, ऑप्शन बी 3D, ऑप्शन सी 4D, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर पिच हा किती असतो, 3D, ऑप्शन बी. नेक्स्ट, टोटल नंबर ऑफ रोज इन ईच प्लेट इन ए डबल रिवेटेड बट जॉइंट इज, ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी नन. बट डबल रिवेटेड बट जॉईंट मधील त्या प्लेटमध्ये रोज किती असतात असं विचारलेलं आहे, ऑप्शन सी किती असतात, दोन रोज असतात, एक हा एक रो आणि हा एक सेकंड रो. सेकंड लास्ट क्वेश्चन, बॅक पिच इज द डिस्टन्स फ्रॉम, बॅक पिचचं डिस्टन्स कुठून कशामध्ये दिलेलं असतं, ऑप्शन ए 2 rows, ऑप्शन बी 2 rivets, ऑप्शन सी 2 rows अँड 2 rivets, ऑप्शन डी नन ऑफ दीज. जे काय दोन रोज असतात ह्या दोघांमधील जो काय डिस्टन्स असतो त्याला बॅक पिच असे म्हणतात, ऑप्शन ए बरोबर. लास्ट क्वेश्चन, इन झिगझॅग लॅप जॉईंट फॉर्मेशन व्हेन पी इज द पिच बिटवीन रिवेट्स अँड द डिस्टन्स बिटवीन द रो ऑफ रिवेट शुड नॉट बी लेस दॅन, क्वेश्चन काय म्हणतो, लॅप जॉईंट, सॉरी झिगझॅग लॅप जॉईंट मध्ये पी जर हा त्या रिवेट मधील पिच असेल, रिवेटचा जो पिच असेल, तर डिस्टन्स बिटवीन द रोज ऑफ रिवेट, त्या रोज मधील रिवेटच्या रोज मधील जे काय डिस्टन्स असेल ते कितीपेक्षा किंवा कितीने कमी नसू नये, ऑप्शन ए 0.6 p, ऑप्शन बी 0.8 p, ऑप्शन पी सॉरी ऑप्शन सी पी, ऑप्शन डी 1.2 p. तर ते रो मधील जे काय डिस्टन्स असेल, रो मधील डिस्टन्स ते 0.6 p पेक्षा कमी नसू नये, ऑप्शन ए. हे झालं सेकंड इयर मधील रिवेटेड जॉईंटचे क्वेश्चन, पुढच्या लेक्चरमध्ये वेल्डेड जॉईंटचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.